सचिन भैया पो और टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला सब्सक्राइब करा, फॉलो करा, शेयर करा। हाँ सचिन भैया, हाँ बोलते मी। हाँ सर, नीलेश गाउन मला तुमचा नंबर दिलता। कोणी? नीलेश गाउन। बर, काय विषय? सर माय थोडी अडचण होती। नाव काय तुमचं? सर माझं नाव सोनाली हनुमान जाधव। बर, कुठले प्रॉपर तुम्ही? सर प्रॉपर म्हणजे मला तुळजापूर मध्ये दिलंय, काक्रंबा गावामध्ये। तुळजापूर तालुक्यामधलेच आहे का? हा, काक्रंबा दिलंय मला। बर बर, मी पण तुळजापूर तालुक्यामधलेच आहे मॅडम। हा सर। बर, आता कुठे आहे तुम्ही? सर मी पुण्यात आले इकडं। म्हणजे पुण्यात काम करताय तुम्ही? हा सर, मी पुण्यात। बर बर, बोला काय विषय आहे? सर माझं ना लग्न झालं, तर म्हणजे वडिलांनी ना म्हणजे लहानपणी आईला सोडून दिलं इकडं, मग तिनं येऊन पुण्यात राहत होते। मी 2 वर्षाची होती तेव्हा आईला सोडून दिलं वडिलांनी माझ्या, मग त्यांनी मला सांभाळलं वडिलांनी, मग त्यांना ते करून दिलं माझं 16 वर्षातच। कोणी तुमचं वडील? हा वडिलांनी, आजी आजोबाने। 16 वर्षातच लग्न करून दिलं? हा 16 वर्ष। किती वर्षाची गोष्ट आहे? 17 वर्ष चालू, वर्ष झालं सर लग्न। वर्ष? आता म्हणजे तुम्ही 17 वर्षाचे आहेत? हा सर। बापरे, मग कायदेशीर गुन्हा होईल की तुमच्या वडिलावर? हा सर हो जा, त्यांनी सगळं सर पूर्ण। बर, बोला बोला, पुढे पुढे मॅटर काय का सांगा मला। मग सर लग्न पण दाखवलं, पण एकाला मग लग्न करायला पण आले, पण एकाला दाखवलं आणि एकासोबत लग्न करून दिले। एकासोबत दाखवलं आणि एकासोबत पाठवले? दुसऱ्याला म्हणजे बघायला आल्यानंतर एका मुलाला दाखवलं आणि लग्न दुसऱ्या सोबत करून दिलं। बर, तुमचं शिक्षण काय झालंय? सर माझी 10वी झाले। 10वी झाले? बर, पुढे काय झालं? सर माझं भांडण झालं, मग तिथं पण म्हणजे वर्ष राहिले असून, म्हणजे वर्ष पण नाही राहिले, 9 महिने राहिले सर मी तिथं लग्न झाल्यानंतर। बर, तिथं भांडण झालं, मग दिरासोबत भांडण झालं, मग तिकडे आले मी निघून। लग्न झाल्यानंतर मग आई येत होती मला भेटायला, तेव्हा म्हणजे आईची आणि माझी ओळख झाली। कुठल्या आईची? म्हणजे जेव्हा वडिलांनी सोडून दिलत ना मला जन्म दिलती त्या आईला। बर, कुठली तुमची आई? पुण्यात येऊन राहते सर तेव्हापासून, मग तिनं माझ्याकडे आली लग्न झाल्यानंतर, मग तेव्हा ओळख झाली, मग तिनं येत होती अशीच, मग भांडण झाल्यावर मग आई म्हणली ये इकडं, मग आई जवळ इकडं आले, आता 9 महिने झालं सर तिनं माझ्यासोबत, 4-5 महिने झालं माझ्यासोबत भांडण करते, राहायचं नाही म्हणते। जेव्हा मी आईकडे आले ना, तर आईकडे आल्यानंतर वडील म्हणले तू आम्हाला, तू जेव्हा तुझ्या आईकडे गेलीस ना तेव्हाच तू आमच्यासाठी मिलीस म्हणले, मग तेव्हापासून त्यांचा कॉन्टॅक्ट नाही, ती बोलत नाहीत मला। म्हणजे तुम्हाला जन्म देऊन लहानपणापासून तुम्हाला तुमची आई पळून गेलती का? हा, त्यांना सोडून दिलत वडिलांनी। वडिलांनी सोडून दिलत का? पळून गेलती? हा सोडून दिलत, म्हणजे तिची वागणूक बरोबर नव्हती म्हणून सोडून दिलत वडिलांनी। मग आता पुढे काय झालं? आई पण भांडण करायला लागली, ती पण म्हणते राहायचं नाही, मग त्यांनी तर मला मिले म्हणून समजले सर, मला कुठं सपोर्ट नाहीये, आणि सासर घरचे तर म्हणते आता तू तुला, मग मी म्हणलं नवऱ्याला इकडं पाठवून द्या म्हणलं सर, मी इकडं राहते म्हणलं त्यांच्यासोबत, कसं काय मग तर लग्न झालंय म्हणल्यावर राहते म्हणलं, आता काय करू म्हणलं, पण भांडण करायला लागले मग तिथं। नवरा कुठल्या गावचा? काक्रंबा गावातला, तुळजापूर मधले। तुळजापूर मधला? हा तुळजापूर मध्ये दिलंय मला तिथं काक्रंबा गावात। तिथून कुठे गेला तुम्ही? मी तिथून पुण्यात आले काक्रंब्यातून। कशाबद्दल? भांडण झाल्यामुळे। तुम्ही कुठून? निलेश भाऊंचा कुठून नंबर घेतला? सर तुमचा युट्यूब वरून नंबर घेतला। बर, मग आता तुमच्या आईकडे राहताय का तुम्ही? हा सर, आई जवळच असते, पण आई पण माझ्यासोबत भांडण करून गेली, तिनं तिकडे त्यांच्या आईकडे गेली, तिनं माझ्यासोबत भांडण करते, तू माझं राहायचं नाही म्हणती, मग तिनं गेली, मी कामाला आलते सर, मी कामावरच आणते। काय काम करते तिथं? मी तर हॉटेलमध्ये जाते सर, माझं आधार कार्ड दिले नाहीत म्हणून मला कंपनीत कोणी घेत नाहीत, मग मी काय करू म्हणून हॉटेलमध्ये येते कामाला। 17 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये कामाला घेत नाही की? तरी सर मग जरा जास्त दिसते वय म्हणून तरी कामाला येते तसं। तुम्हाला तुम्ही काक्रंबामधून कधी पळून गेले तुम्ही? म्हणजे भांडण झालं म्हणून माहिती होतं त्यांना मी इकडे आलेले पुण्यामध्ये, सगळ्यांना माहिती मी इकडे आले। तिकडे पुण्याला कशाला गेलो तुम्ही? सर आईकडे आलते मी पुण्याकडे।
असं चुकीचं करायचं नाही ना. मग तुम्ही नवऱ्याला भांडणं करून गेलाय तर लग्न झालंय थोड्या वयामध्ये, तुम्ही भांडणं करून कशाला जायचं? भांडण सर मी नाही केलं, आमच्या दीरांनी भांडण केलं माझ्यासोबत, म्हणून मी इकडे आई जवळ आलते. मोबाईल कुठून घेतलाय तुमच्याकडे होतं पहिल्यापासून मोबाईल का? मोबाईल नाही सर, मी इथं काम करून मोबाईल घेतला. असं आहे का? मग आईनं माझं मंगळसूत्र कानातले, त्यांच्या आईनी म्हणजे आईच्या भाऊजाईनी माझं सोनं ती घेतलं, तिकडं नेलं मला आईनं आंबा जोडायला. हा सर असं सगळं लई प्रॉब्लेम झाला सर माझ्या, पण आता पण आता सध्या कुणाचा सपोर्ट नाही, मी एकटीच आहे इथं पुण्यामध्ये. मी तसंच कामाला येते, तसंच जाते, रूमवर राहते. कोणाच्या रूमवर राहते तुम्ही? म्हणजे आई जिथं राहते ना तिथंच राहते, आई नाही भांडण करून गेली तर तिच्या आईच. रूम आईचीच आहे का? हा आईचीच रूम आहे. हा आईच्या रूम मध्ये राहते ना तिथंच आई जवळच. तुम्हाला कळलं पाहिजे की हो किती तुम्ही भांडणं करून द्यायचं नाही ना. मग तुम्ही नवरा फोन लावला असेल की तुम्हाला? सर नवऱ्या सोबत कॉन्टॅक्टच होऊ देत नाही सर त्यांना ना, म्हणजे ते असं थोडं गोळ्या आहेत, त्यांना काय कळत नाही, त्यांना मुलगी देत नव्हते म्हणून त्यांनी फसवणूक केली, मला दुसरा मुलगा दाखवून त्यांच्यासोबत लग्न करून दिलं. आता तुम्हाला काय मदत करू मग सर? मला त्यांच्यावर कंप्लेंट करायची, दोन्ही दोघांवर पण करायची, दोन्ही घरांवर. सर मी आता सध्या एकटीच आहे, मला कुणाचा सपोर्ट नाही, कोणीच दुर्लक्ष आहे माझ्याकडे, सगळे दुर्लक्ष करायले. कुणावर कंप्लेंट करते तुम्ही? कोणावर कंप्लेंट करते तुम्ही? म्हणजे इकडे सासू सासऱ्यांवर पण करायची, वडिलांवर पण करायची, आईवर पण करायचं. आईवर पण करायचं अवघड आहे सर. मग काय करू सर, काय करू मला काय कळना, तुम्ही सल्ला द्या मला. तुमचं जे बोलते तुमचं खरं वाटना नाही सर, खरं सांगितलं देवा शपथ सर, मी खोटं कशाला बोलू तुम्हाला. नवऱ्याचं नाव काय? नवऱ्याचं नाव अमोल शंकर मोरे. वडिलाचं नाव? वडिलाचं नाव हनुमंत भीमा जाधव. बर. हे वडिलाच्या बळजबरीनं तुम्ही लग्न केलंय का? हा वडिलांनी आजी आजोबांनी लग्न करून दिलं. बर. आता कुठल्या हॉटेलमध्ये काम आलं तुम्ही पुण्यात? पुण्यात का? मी इंद्रायणी हॉटेलमध्ये. पेमेंट किती तुम्हाला तिथे? हा पेमेंट किती तुम्हाला तिथे? मला पेमेंट सर दररोज 300 रुपये. खाऊन खाऊन तिथं का जेवण वगैरे करून? हा जेवण वगैरे. बर बर बर. तुमच्याकडे नंबर कुणाचा आता, नवऱ्याचा आहे का तुमच्या वडिलाचा आहे? सर वडिलांचा पण आहे आणि सासूचा पण आहे. धीराचा काही त्रास होतो तुम्हाला? धीराचा काही त्रास होतो तुम्हाला? कुणाचा? तुमच्या धीराचा त्रास होते म्हणून सांगतोय ना तुम्ही? हा धीराचा त्रास होतो सर. काय म्हणून करायचं माझ्यासोबत? काय दररोज भांडण करायचं ते माझ्यासोबत. कशाबद्दल भांडण करायचं धीर तुमचं? ती राहूनच म्हणायचं तू चांगली नाहीस म्हणायचं, किचन मध्ये गेले किचन मध्ये यायचं, भाजी चालायचं स्वयंपाक करताना. बर असं करायचं ते. बर. सासूबाई काय त्रास देतो तुमचे? सासूनी काय नाही त्रास दिला मला, फक्त दिराचा त्रास होता आणि नवऱ्याचं माझं भांडण होत होतं सर, म्हणून पळून गेले का? म्हणून मी इकडे आईकडे निघून आलते. नवरा काय दारू पित होतो तुमचं का? नाही सर दारू पित नाही. बर ठीक आहे. तुम्ही काय करा आता, तुमच्या वडिलाचा नंबर पाठवा, तुमच्या सासूबाईचा पण नंबर आहे का? सर असं घेता का, माझं नेट नाहीये, नेटचं बॅलन्स नाही माझं. नेटचं बॅलन्स नाही का? सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. हॅलो. हा बोला की. हनुमंत जाधव बोलतोय का? हा हनुमंत जाधव बोलतोय. मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. कुठून? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. माझ्याकडे कंप्लीट आले तुमची. हा तुमच्या मुलीचं नाव सोनाली जाधव आहे का? हा सोनाली जाधव. बर. त्यांचं वय किती वयात लग्न केलं तुम्ही? 15-16 वर्ष, 17-18 वर्षाची आहे मुलगी. बर. काय काम करते तुम्ही? मी का? हा मी ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. बर. 15-16-17 वया जरा लग्न केलं मुलीला तर कुठलं काय गुन्हा आहेत माहिती आहे तुम्हाला?
कुठला गुन्हा होता, गुन्हा दाखल होते माहिती आहे तुम्हाला? गुणसिद्ध तुम्हाला माहित आहे का? नाही असं कसं येड्यासारखं हो? तुम्हाला कळत नाही म्हणल्यावर असं 15, 16, 17 वयात तुम्ही जर लग्न करून टाकता मुलीचं, पण त्या मुलीला विचारलो मी त्याला पूर्ण स्पष्ट करणं, 15 वयात त्याचं लग्न केलं तुम्ही, ते समोरचे लोक त्याचे सासूबाई त्याच्या त्याचा नवरा त्याचा धीर त्रास झाले म्हणून त्यानं पुण्याला पळून गेले म्हणे. 7-8 महिने झाले का पुण्याला पळून जाऊन? त्याने पुण्याला पळून नाही नेले, तिच्या माईनं नेले. माईनं नेले? बर, म्हणजे इथून तिच्या माईनं लिहिली का? बरं, मग त्यावेळेस तुम्हाला कळायला पाहिजे ना, म्हणजे तुमच्यापासून तिची म्हणजे तुमची बायको निघून गेली होती बरोबर, काय कारणामुळे मला काय माहिती नाही, ते तुमची मुलगी सांगितली, पण हे सरासर चुकीचं आहे, हे जर मी फॉरवर्ड केलं पोलिसांना तर तुमच्यावर कायदेशीर गुन्हा आत्ता सुद्धा सिद्ध होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि जे समोरचे तुमचे जे मुलीचे सासू आहे ती धीर आहे ते त्याचा नवरा आहेत, मग मुलगी म्हणते की भैया ते मला नवरा करून दिलेलं, ते नवरा पण भोळा आहे एकदम, कळत नाही त्याला, आणि सासूबाई मला थोडस कधी तर त्रास देते, आणि ते त्याचं माझा धीर त्रास द्यायचं, आणि इकडं माझ्या आईकडे आली तर माझी आई सगळं गळ्यातलं सोनं फुल्या वगैरे सगळं काढून कुठं गेले की तिकडे माझ्या आईच्या गावाकडे गेली, मी तर रूमवर एकटीच आहे. सर असं चुकीचं आहे किंवा दादा, हा तुम्ही त्यावेळेस जर चांगला तुम्ही त्या मुलीचं बरोबर तुम्ही वयानुसार जर तुम्ही लग्न केलं असतो, त्याला चांगलं स्थळ बघून केलं असतो, मग त्यावेळेस तुम्ही घडवलं पाहिजे ना तुम्हाला. 18 वर्षाचीच मुलगी आहे सर, त्याचा विषय नाही. कसं 18 वर्षाचे? 18 वर्षाचे. सांगा ना तुम्ही 18 वर्ष कसे? 10-7 दहावी झाली तिची. बर, 10-7, 17, 17 वर्ष, 18 वर्ष सर लागायला लग्न करून दिलं आम्ही. म्हणजे 10वी झाल्यावर 17 कम्प्लीट होती, 18 कम्प्लीट होती का? नाही, म्हणजे शाळा सोडून 3 वर्ष लग्न केलं. कुठल्या शाळेमध्ये शिकला तुम्ही? काय लग्न शिक्षण माझं काहीच नाही. तुम्हाला तुम्ही अनाडी साहेब, तुम्हाला काय माहिती हो दादा, असं नसते हो, तुम्ही चुकीचं केलंय. तुम्ही शाळा सुटल्यावर 3 वर्षी 3 वर्ष घरी बसवी ते आम्ही, असं नसते, तुम्हाला माहिती नाही, सरासर चुकीचं केलेलं तुम्हाला. तुम्ही कुठल्या ग्रुप मधून बोलता म्हणलं सर? टायगर ग्रुप, मी पण तुळजापूर तालुक्यामधलंच आहे आणि पूर्ण भारतभर काम करतोय. पुण्यामधून तुमची मुलगी फोन केलंय. युट्यूब फेसबुक तुम्हाला माहिती आहे का? युट्यूब फेसबुक वरती सर्च करून बघा माझं नाव, तुम्हाला कळेल मी कोण बोलतोय. आणि त्यामध्ये इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतो, लोकांना सहकार्य करत असतो. त्या मुलीनं तुम्हाला मला काल तिने कॉल केली, भया माझ्यासोबत असं झालेलं आहे. मग काल मला वेळ भेटलं नाही, म्हणून आता सध्या वेळ भेटलं, मी तुम्हाला कॉल केलो मी सगळ्यात. बरं सर, चुकीचं आहे ना? आता म्हणते मग मुलगी म्हणते की भया यांच्या सगळ्या माझ्या वडला पण मोडला, वडलावर पण कारवाई व्हावं, माझ्या नवऱ्यावर पण कारवाई व्हावं, माझ्या सासूबाईवर पण कारवाई व्हावं, सगळ्यावर कारवाई व्हावं म्हणून सांगते ती मुलगी. मुलगी का? थांबा, तिला लाईनवर घेतो मी, एक सेकंद घ्या. एक मिनिट. हॅलो. एक मिनिट. सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आता तुझ्या वडिलाला आणि तुझ्या आईला पण कॉन्फरन्स घेतलंय मी. सोनाली, मला एक सांग, तुझ्या मनाला लग्न केलीस का तू? नाही, तुझ्या मनाला लग्न केलीस का तू? आणि तुझ्या मर्जीने तू तुझ्या आईकडे पळून गेली? बर, आणि बर, तुझ्या मनाने लग्न केले. आणि तू एक मिनिट, काक्रंबामधून सोनाली सोनाली एक मिनिट ऐकून घे, तुझ्या काक्रंबा गावामधून तुझ्या मनाने पळून गेलीस का तुझ्या इकडं? म्हणजे सासूबाईचं धीच आणि नवऱ्याचा त्रास आहे म्हणून तू पळून गेली का? बर, तिच्या मस्तीनं ती गेली. तुम्ही तिची आई बोलते का? तिची आई बोलते मी. बर, आणि काकू मला एक सांगायचं तुम्हाला, एक मिनिट ऐकून घ्या. मुलगी बालिश होती तेव्हा तुम्ही त्याचं लग्न केलंय, पण ते हुड्या मारून लग्न करायचं म्हणून त्यावेळेस तुम्ही तर समजदार होतो ना, तुमचं नवरा आणि तुम्ही. कोर्ट आणि कायदा काय विचारतोय पोलीस, तुम्ही समजदार आहेत. 15 वर्षाची मुलीचं लग्न तुम्ही कसं काय केलंय? नाही नाही सर, तुम्ही आता काय म्हणता ते सांगा. फिरून फिरून बोलायचा अर्थ नाही. फिरून फिरून बोलायचा अर्थ नाही म्हणजे तुम्हाला मग काय करू द्या का कम्प्लेंट मग तुमच्यावरती? करू द्या का सोनाली? सोनाली करू द्या म्हणतात, ह्यांनी का तुझ्यावर काही गुन्हा होणार नाही. आई वडिलावर गुन्हा होत असतो ह्यामध्ये, बालिश असताना मुलगी
बालिश असताना मुलीचं लग्न केलं काय उड्या मारू द्या काय करू द्या, पण समजदार आई वडील असताना सुद्धा लग्न केलंय म्हणल्यावर ह्याच्यावरती आई वडिलावरतीच काय कारवाई होतात. सोनाली बघ नंतर काय कर, तुझा डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे कुणाकडे म्हणलं होती म्हणजे हे ठेवली का मुद्दाम ना? हॅलो, तुमच्या भाषा मध्ये काय तर बोलाल ती, काय बोलाल तिथे काय बोलू नाही, तुम्ही बोला. हा सोनाली, एकदा एकदा तुला विचारायचं सोनाली, एक मिनिट तुला करायचं केस सांग, करायचं का तुझ्या सासूवरती, तुझ्या सासू, तुझ्या सासूवर तुला केस करायचं आहे का, तुला तुझ्या नवऱ्याकडे नांदायला जायचं आहे? म्हणजे तुमच्या सोबत पण भांडण करत होती का? सगळ्यांसोबत, आजी आजोबा सोबत, लहानपणापासून आई सोडून गेली, लहानपणापासून आजी आजोबा. मला एकच विचारायचं काकू, एक मिनिट एक मिनिट, खरं खरं खोटं मला आता एक मिनिट एक मिनिट ओ काकू एक मिनिट ऐकून घ्या, ते मुलगी चुकली बर ठीक आहे मान्य करतो, तुमच्याकडून खरं खोटं मला जाणून घ्यायचंय. अरे चुकली म्हणून आम्ही 17 वेळा तिला फोन करून म्हणलो चुकली. हा बरोबर ठीक आहे, माझं थोडं ऐकते का आता तुम्ही पुढचं, एक मिनिट ऐका पहिले माझं. आता मला ती पसंत नाही, मला यायचं नाही. मग आता कशाला फोन करायला लागलो, आमच्या सोबत संबंध नाही आणि ट्रेप करत ना, म्हणली का नाही विचारा तिने. बर ठीक आहे, मी मान्य केलो तुमचं बी, आता मी माझं पहिले बी माझं बोललो ऐका. आता तुम्ही त्याचं लग्न केलंय, ते मुलगी चुकली, बरं ठीक आहे मान्य केलो मी. आता ह्याच्या पुढचं काय करायचं तुम्हाला, ते मुलगीला नांदायला पाठवायचं आहे का काय करायचं तुम्हाला? आता ती मला सरळ नांदायचं नाही, नवऱ्याला तिच्या जवळ पाठवलं होतो आम्ही पुण्याला. बर, आणि नवरा सेपरेट पाहिजे मला, माझ्या नवऱ्यासोबत नांदायचंय म्हणजे नवऱ्याला आम्ही पुण्याला पाठवलो, तर पुण्यावर गेल्यावर नवरा नवरा. नवऱ्याला तिथून भांडण करून पाठवून दिली, एक दिवस सुद्धा घेऊन घेतली नाही. अच्छा, म्हणजे नवऱ्याला पण सोबत, नवऱ्याला पण सोबत घेऊन गेलते का मागे तिने? नवरा गेला म्हणलं, नवऱ्यावर आरोप. फोन करत होते तरी फोन उचलत नव्हते ना, आता सांगायली का तिनं, ती खोट आहे सगळं. सर माझ्या जवळ आलता नवरा, मी सांगते ना तुम्हाला. बर, मी बोलून तुझ्याजवळ ए तुझ्याजवळ चालत चिपडी, तुझ्याजवळ चालत ना तुझा नवरा. तर पण तू काय कशाला फोन केला? म्हणजे एक मिनिट ऐकून घ्या, म्हणजे मागं तुमच्यासोबत, मागं तुमच्यासोबत तुम्ही ऐकून घ्या, ती काय बोलायला लागली, तुमचं माझं संबंध नाही तर मग आता कशाला फोन करायला लागली? सर मी फोन करत होते तर ती काय म्हणत होते, तुझा माझा काय संबंध नाही, आता तू फोन करायचं नाही आम्हाला, काय करायचं नाही, तूच तू बघून घे म्हणत होते, असं म्हणत. बघून घे म्हणजे मला नांदायचंच नाही, मला यायचं माझा संबंध नाही म्हणल्यावर मग काय बोलायचं सर, काय बोलायचं सर, आता तुम्हीच सांगा ना. बरोबर ठीक आहे, मी मान्य केलो, एक मिनिट ऐकून घ्या काकू. आता म्हणजे सगळं तुमच्यासोबत भरपूर कारस्थान केली का मुलगी माग? सोनाली थांब जरा, सोनाली थांब, सोनाली थांब जरा, विचारू दे मला. हॅलो, म्हणजे मागे इथं सासवाडीमध्ये ह्याच्या बरोबर नवऱ्यासोबत सळ राहत नव्हते का? नवऱ्यासोबतच नाही, आई वडिलासोबत, आजी आजोबा सोबत पण ती नीट नव्हती. तिला तुम्हाला काय सांगू, आता माझ्या मला लाज वाटायला लागली, तुम्हाला सांगून पण कळत नाही, जवळ असलं असतं ना बरोबर सांगितलं असते, फोनवर असं बोलून नाही जमत सर. फोनवर एक मिनिट, मला ते तुमच्या मिस्टरला फोन द्या एक मिनिट. हा बोला सर. मला एक सांगा दादा, तुम्ही त्यावेळेस तुम्ही लग्न केलं होतं ठीक आहे, चुकली मुलगी मान्य केलं मी. मी सर एक सेकंड तुम्हाला काय, मी तुम्हाला 10 मिनिटात फोन करतो, मी बाहेर चाललोय, 10 मिनिटात माझं काम झालं की तुम्हाला मी फोन करतो. मला टाइम नसतो नंतर दादा, फक्त मला 2 मिनिट देता. 1 मिनिटात फोन करतो तुम्हाला. 10 हो टाइम नसतो दादा, मला फक्त 2 मिनिट देता, एक मिनिट ऐकून तर घ्या फक्त, एक 2 मिनिट आता एक मिनिट ऐकून घ्या. आता मला पूर्ण टोटली गोष्टी मला स्पष्टीकरण कळालं मला की काहीतरी मुलगी चुकीचं आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही तसं केलंय बरोबर, पण यामध्ये कायदेशीर गुन्हा हो कसं असते माहितीये का, असं मुलीचं लग्न करायचं असतं हे जागृत मी लोकांना जागृत करून द्यायला हवं रेकॉर्डिंगच्या माध्यमातून की 16-17 वयाच्या आत जर लग्न केलं तर कायदेशीर गुन्हा आहे,
करू नये मुलीचं वय लग्न असं आहे. हा मान्य आहे आम्हाला, मला मला मी त्याच्यातच फिरतोय, मला मान्य आहे. तिला कारण बर ठीक आहे ठीक आहे दादा. नांदाला ती आता बी आम्ही नवऱ्याला पाठवून देईल तुम्ही माझ्या. बर 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 नवऱ्यासोबत अच्छा अच्छा असं आहे का. आणि एक सेकंद माझ्या आईला मी माझ्या आईला फोन यायला लागलाय लाईनवर घेतो. घ्या घ्या. हॅलो हॅलो. हा सर बोला. फोन घरचे बोलायला लागले. हा हॅलो हॅलो. हा बोला सर. हा कोण बोलायला कोण पर्यंत तिथं हॅलो बोला की सर. सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे. हा बोला की साहेब. काय आहे विषय तुमचे फॅमिली मधलं ते सोनाली जाधवचं माझ्याकडे कम्प्लीट आलं होतं. हो साहेब तिला आम्ही लग्न करून दिलं होतं. मी त्यासाठी आगाऊ टाळे करायली होती म्हणून करून दिलं होतं लग्न. बर बर बर. मानले नाही आणि ते पहिले जे भावाची वहिनी जे आहे काल काळ गोष्टी. मी पण दादा कसं असते माहितीये का तुमचं नाव काय म्हणलो. मिथुन जाधव. मिथुन जाधव. काय झालं शिक्षण तुमचं. माझं बी ए झालेलं. बी ए झालंय. मग तुम्ही तुम्हाला बोलून चांगलं फायदा आहे मला. मला एक सांगा मुलीचं वय किती वयात लग्न करतो आपण. हो साहेब सगळं खरं आहे. खेडेगावात त्याचं काही नाही. खेडेगावात काय नाही पण काय करा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सगळ्या लोकांना जागृत करून द्यायला की आपण चुकतोय. मुली किती पण चुकत असेल तर त्याला आपण घडवायचं असतं दादा लक्षात ठेवा. बोला बोला. तिला मी थांब म्हणलो होतो. तिला शिक्षण पदव्या म्हणलो होतो. तिचं 12वीत ऍडमिशन. बर बर बर. तिची वागणूक जी आहे. हॅलो बोला बोला. ऐकतोय. तिची वागणूक जी आहे मांडेपिंद आड गेल्या कचऱ्याची चावी एखाद्यावर दोन तीन वेळेस मी सांगेल. शेवटी तिथं काय ती सोडणच गेली तिथं वागणूक. बर बर बर. म्हटले जाऊ दे आता आपलं बदनामी होते आपल्या ती इज्जतीचा प्रश्न आहे म्हणले लग्न करून देऊ म्हणले. लग्न करून दिल्याच्या नंतर सध्या तिनं नवऱ्यापाशी राहिली नाही पळून गेली. तिथेही गेल्याच्या नंतर फोनवर बोलू लागले मला. बर बर बर. तुम्ही इथं येऊन चौकशी करा वाटलं तर आजूबाजू शेजारी जर तुम्हाला. हो हाईत हाईट मुलं आपले होईल तिथे काकरामध्ये पण हाईत. मला आता जसं स्पष्टीकरण तुमचं कळालं मुलीचं काहीतरी आगाऊ कारण होतं म्हणून त्याच्यामुळे तुम्ही लग्न केलं बरोबर. हो ना सर. आता या मुली कालपासून मला फोन करायले की असं झालं भया माझ्यासोबत माझ्या सासऱ्याचा सासूचं पण त्रास होतो मला माझ्या वडिलांनी असे केले. माझी आई पण इथून माझं सोनं गळ्यातलं सोनं वगैरे घेऊन कानातलं सोनं घेऊन पण इथून निघून गेले म्हणून असं म्हणून सांगते. आता काही नाही साहेब. आता ऐका तुम्ही दादा माझं. आता कसं आहे माहितीये का इज्जतीचं प्रश्न असतं. घरचं राहू द्या माझ्या घरचं राहू द्या. फालतू जर वागायला ते 10 वर्षाची राहू द्या किंवा 12 वर्षाची राहू द्या किंवा 15 वर्षाची राहू द्या. फालतू वागायला लग्न करून देतो की नाही आपण. बरोबर बरोबर. वागणुकीमुळे तुम्ही अजून येऊन बघा. तिथं 12वीत तिथं ऍडमिशन केलं एक दिवस तिथं प्रेझेंटी नाही तिथं. शिकायचं आणि ती मुलासोबतच बोलायची असं करते तसं करते ते चालू होतं तिचं. ठीक आहे काय करा एक मिनिट तुम्ही समजदार आहे थोडस काय करा. आता झाली ते चुकी बरोबर. त्या मुलीला तुम्ही काय करा तुम्ही शिक्षण केलेलं चांगलं तुम्ही समजदार आहे तुमच्या फॅमिलीमध्ये ह्याला बोलून घ्या. ह्या मुलीला बोलून घ्या आणि काय ते मिटून घ्या. ते त्या लोकांना पण समजून सांगा नाही तर त्यांना मी बोलू का फोन करून त्यांना चांगला धडा शिकवू का असं जर मुलीला सोनालीचा त्रास होतो देत असेल तर ते. नाही नाही तिकडचं त्यांचा पण त्रास नाही. तिलाच नांदायचं नाही म्हणते. मला नाही नांदायचं नवरा माझ्या पसंतीचा करून घ्यायचा आहे. आता कुठला नवरा आणखीन कुठला करून घेते ते. ए सोनाली ए बाळा तुला नांदायचं का त्याच्याकडे. आता नांदायचं म्हणतात मग काय कर ऐकून घे. तुझं काका आहे का जाधव हे बोलतोय तो. तुम्ही त्यांच्या कोण लागतात आता. काका मग ऐकून घे. तुझं काका काय बोलवलं ते ऐकून घे आणि तुम्ही यांना बोलून घ्या आणि काय ते विषय मिटून घ्या. हा ठीक आहे. तुम्ही जर मजेस्टी असाल तर मग त्याला आम्ही बोलून घेऊ तिकडे. त्यांना कोणी बोलायला का ये नांदायला इकडे म्हणून. तुम्हाला नगर तुम्हाला पसंत नाहीये. ए सोनाली बाळा ऐकून घ्या असं नसते. मी कालच त्यांना फोन केला. आमची सासू म्हणली तुला नांदून घेत नव्हते 9 महिने आई जवळ
तर ऐकून घे आता तुझं काका पण ऐकून घे एक मिनिट ऐकून ऐकून घे नांदू दे तिने कसं नांदू दे त्यांना त्यांच्या चांगलं त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा होईल एक तर 15-16 वर्षाची मुलीसोबत लग्न केली त्यांना त्यांच्यावरती गुन्हा कुठला दाखवला माहितीये का असं त्यांनी जर असं येडवाकडं केले ना तुझं मामा शिकलेलं आहे लक्षात ठेव आणि मी पण आहे इकडे तर असं केलं तर त्यांना चांगलं धडा शिकवतो मग इकडे हॅलो दादा बोला बोला तुझा काका तुला विरोध केला होता का लग्नासाठी म्हणून शिक्षण कर म्हणलं होतं की नाही विचारलं काय बोलायची गरज नाही तुमच्या बोलण्यावरूनच समजतो मला मग तिला आता तिचा नवरा तिथे कशी आलता की नाही विचार नांदवण्यासाठी तिथून त्याला मारून हाकालून लावले तू का आला इकडे सोनाली तिथं तुझं काका तुला फोन करेल ऐकून घे काकाच्या बोलण्यानंतर तू इकडे ये हॅलो दादा यांना कॉन्टॅक्ट करा काय ते विषयी मिटून घ्या कुठे काय मदत लागल्यास कॉल करा मला मदत करू तुम्हाला हो हाय तुमचा फोन केला तुमच्या भावांना फोन तुमच्या भावाकडून घ्या तुमच्या भावाला मी समजून केवळपासून सांगतोय तर त्यांना समजत नाही कारण का शिक्षण घेतलेल्या माणसाला शॉर्टकटली काय बोललं तर लगेच समजून जातो बरोबर पण काय बोलतोय तुमच्या भावाला समजतच नाही नेमकं तुमच्या भावाला सांगा की नेमकं मला सांगा दादा आपण मुलगी बालिश असताना मुलगी काय तर उड्या मारू द्या बरोबर सगळं कारवाई कोणावर होतात कारवाई केल्यावर हो ते कारवाई केल्याच्या नंतर होतात कोणावर कारवाई होतात सांगा त्याला एक मिनिट तुमच्या काका तुमच्या भावाला सांगा ते तुमच्या भावाला थोडस आता कारण का शिकले नाहीत ना शिकलेले असते तर कळालं असतं शिकलेले असतं तर थोड्याशा गोष्टी मध्येच लगेच समजले असते त्यांना बोललो ना बोललो तुमच्या समोर आता तुमच्या ए सोनाली बाळा तू काय कर आता तुझ्या काका फोन करेल तुला आणि काका काय बोलते ते ऐक ठीक आहे साधे दादा मग कॉल करा मला कॉल मध्ये लागलं ऐकतो ना दादा हा तिला विचारा की तुझ्या नवर नाम बोलतो की नाही तिनं काय म्हणते आणि तिकडे चला त्यानं तिकडे गेलाय तिचा नवऱ्यानं मला फोन केला मामा मला मी घरच्यांसोबत भांडणं केली मी इकडे सोनालीकडे आलो राहाय राहायला बरं ठीक आहे म्हणलं राहा म्हणलं व्यवस्थित राहते दादारे लगेच दोन दिवसांनी मला फोन केला त्यानं मुलाचं वय किती किती मुलाचं वय किती आहे मुलाचं आहे वय किती त्याचं पण 18-19 वर्ष असेल त्याचा बरे बापरे मुलगा पण लहानच आहे ना हो पण आता हे असं आगाव करायच्या नंतर काय करणार दादा आम्ही मग लग्न करून दिले तर ठीक आहे मान्य करतो मी काय ते चांगलं यांचं लावून टाका यांचं काय ते हा ठीक आहे यांचं व्यवस्थित संसार लावून टाका यांचं ओके 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 सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा हॅलो तू काय बोलते तुझं सगळं बोलते ते खोटं बनते का खोट बोलले सर त्यांनी माझ्याकडे दुर्लक्षच करत नव्हते मी फोन करत होते ते नवऱ्याकडला कसा विषय करायचा मी चुकून आलते इकडे मग कसं करायचं तर त्यांनी फोन उचलून एवढंच म्हणायचे की तुझा माझा काही संबंध नाही आता तूच बघून घे म्हणायचे असे म्हणत होते फोन करू नकोस म्हणायचे असे म्हणायचे ते मी इकडे आल्यावर मग तुझ्या काकाला बोललोय आता काका तुझ काय कर आता तुझ्याकडून पण चूक झाली आणि तुझ्या फॅमिलीच्या वडला आई वडिलाकडून पण चूक झाली बरोबर आता चूक झाले तर ह्यामध्ये काय कर दुसरं वगैरे लग्नाचा विचार करू नको ते मुलगा तुझं ते पण लहान आवडते ना मुलगा नाही सर मी दुसरं लग्नाचा नाही विचार केला मी म्हणते ना इकडे पाठवले इकडे राहता म्हणून मग तिकडे पाठवून कुठे राहणार ते तू तर वेगळं सांगते म्हणे काय ते आईचं काय विषय सांगते म्हणे तू मग इथं बाजूला राह ना मी रूम करून असं नसते वेड्यासारखं जा तू तुझ्या काका बोलून गेलं कुठं तुझा काका फोन करेल ना तुला काका फोन करेल काय ते विषय काढील मार्ग काढेल त्यामध्ये काय ते विषय मिटून घ्या तुम्ही हा ठीक आहे कुठे काय मदत लागल्यास कॉल करा आणखी पण सर ती फोन करत नाही त्यांनी विषय सोडून दिलेला आहे आता ती तुम्ही बोलला म्हणून ती फोन करतील मला नाही करतील आता मी बोललोय करतील तुला फोन असं नाही करतील तिने फोन आता ठीक आहे हा सर तुम्ही एकदा बघा ना ते काहीच करत नाहीत माहिती का म्हणून तर मी इथपर्यंत आले त्यांचं त्यांनी जर ऐकले असते आम्ही तुमच्या ठीक आहे त्यांनी फोन करतील तुला काय होते काय नाही कळव मला ठीक आहे